मध्य कोकणातून कोकणातला महत्त्वाचा आणि पारंपरिक सण म्हणजे शिमगा. या शिमग्यातलं आकर्षण असतं ते देवाच्या पालखीचं. या शिमगोत्सवाला चाकरमानी आवर्जून उपस्थित राहतात. कोकणातील प्रत्येक गावात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, त्यामुळे या उत्सवाला वेगळं महत्त्व आहे. आपल्या ग्रामदेवतेला सजवून पालखीत बसवलं जातं. ग्रामदेवता गावातील प्रत्येकाच्या घरी जाते असंच काहीसं चित्र रत्नागिरीतील राई गावामध्ये दिसलं. बंदरवाडीत पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळेस ढोलताशांच्या गजरात घरोघरी पालखीचं मनोभावे पूजाअर्चा केली गेली. घरोघरी पालखी जाऊन आल्यानंतर बंदरवाडी, शितपवाडी आणि गोताडवाडी अशा 3-4 वाड्या एकत्र येत पालखी नाचवत आनंद लुटतात. या शिमगोत्सवात आकर्षण केंद्रबिंदू म्हणजे खेळ. खेळांमध्ये घेतलेली सोंग आणि म्हटलेली गाणी ही मनाला प्रसन्न करणारी असतात.